एकीकडे महिला आणि बालकल्याण विभाग खात्याची 206 कोटींची साहित्य खरेदी वादात सापडलेली असताना जळगाव जिल्ह्यातल्या अंगणवाडीच्या पोषण आहारात चिक्कीत चक्क ब्लेड सापडले. चोपडा तालुक्यातल्या धानोरा इथल्या अंगणवाडीत धानोऱ्यामध्ये पोषण आहारात जी चिक्की वाटली जाते त्या चिक्कीत चक्क ब्लेड मिळून आलंय. अत्यंत धक्कादायक ही घटना आपण बघू शकतो. आमच्याकडे दृश्य या सगळ्याची आहेत आणि अंगणवाडी ज्या सेविका आहेत त्या अंगणवाडी सेविकांच्या सतर्कतेमुळं मुलांना हा खाऊ वाटत असताना त्यांच्या ते लक्षात आलं आणि पुढचा अनर्थ टळला. अन्यथा एखाद्या लहानग्याचा दुखापत मोठी होऊ शकली असती. जी सूर्यकांत चिक्की घोटाळ्यामध्ये ज्या चिक्कीचं आता नाव सातत्यानं घेतलं जात आहे त्याच ब्रँडची ही चिक्की आहे. मुलांच्या पोटासाठी बिलकुल हानिकारक आहे. हा खाऊ खाऊन मुलांना एखाद वेळेस मूठ खडा होऊ शकतो. मुलं तर सांगू शकत नाही पण हे पाल्यांचं काम आहे म्हणून आज आम्ही हे सादर करत आहोत. ही चिक्की खाल्ल्यावर याच्यामध्ये बारीक रेव निघते. खाताना रेव लागते. राजूच्या चिक्कीमध्ये मोठ्या प्रमाणात कचका लागतोय हे योग्य नाही आहे. लहान बालकं आहेत, लहान बालकांना याचा जर त्रास झाला हा एवढा मोठा भ्रष्टाचार म्हटलं यांनी केला आहे. कोणत्या गृहोद्योगाकडनं माल घेतला आहे तर मी पाहिलं तर महिला उद्योगाकडनं हा माल घेतला गेला आहे. दुसरी गोष्ट अशी आज या तारखेला आजची तारीख या क्षणाला बालकांना चिक्की वाटप पुन्हा केली गेली तर त्याच्यामध्ये 4 इंचाची पट्टी ही निघाली आणि ती पट्टी निघाली असताना 1.5 ते 2 वर्षाचे बाळ ते खात होती. ते खात असताना त्याचं जीप कापली गेली असती, काही गेलं असतं तर केवढं मोठं हे अंदाजबुजी काम चाललंय. कमीत कमी शासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. विकास भदाणे माझे सहकारी आपल्यावर आहेत. विकास, ज्या चिक्कीचं घोटाळ्यात नाव येत आहे त्याच ब्रँडची ही चिक्की आहे सूर्यकांत आणि तक्रारी आहेत ती. हिच्या एकूण जी क्वालिटी आहे, गुणवत्ता आहे, तिच्याबद्दलच तक्रारी आहे पालक शिक्षकांच्या. अगदी खरं आहे अजित, कालची ही घटना आहे. त्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये या पॅकेट वाटण्यात येत होते सूर्यकांत चिक्कीचे. राजगिराचे जे चिक्की आहे त्या ठिकाणी ऋतिका धनगर ही 1.5 वर्षाची जी मुलगी आहे त्याच्या पाकिटात ती ब्लेड कटर आलेला आहे आणि ती खात असताना तिच्या आजीकडे तिने ही तक्रार केली. जेव्हा तिला ती पट्टी दातांना लागली त्याच्यानंतर तक्रार केल्यानंतर पालक त्या ठिकाणी जमा झाले. त्यांनी संताप हा सगळा त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. विषय म्हणजे या चिक्कीचा नमुना त्या ठिकाणी परिवेशिकेने जप्त केलेला आहे, त्याचा सॅम्पल. मात्र अजूनही वरिष्ठ अधिकारी जे जिल्हा परिषदेचे महिला आणि बाल कल्याण विकास विभाग असतो तिथल्या डेप्युटी सीईओ नावाचे अधिकारी त्या ठिकाणी असतात, कोणी त्या ठिकाणी या प्रकरणाची दखल घेतलेली नाही. मात्र स्थानिक पंचायत समिती सदस्यांनी या संदर्भात तक्रार केल्यामुळे त्या भागातल्या ज्या अंगणवाड्या त्या ठिकाणची चिक्की वाटपाचा जो उपक्रम तो थांबवण्यात आलेला आहे. मात्र जिल्हा परिषदेने अजून कोणती कारवाई या संदर्भात जिल्हा परिषद झोपले का हा सवाल आपण करूयात आणि जिल्हा परिषदेला जाग यावी याकरता शासनानं तातडीनं हालचाल केली पाहिजे. जिल्हा प्रशासनानं उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले पाहिजे चौकशी करायला सगळ्याची आणि तो जो स्टॉक आहे तो स्टॉक परत बोलवावा शासनानं. या संदर्भामध्ये आपण सतत पाठपुरावा करत राहू. धन्यवाद विकास या माहिती करता आपल्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.